नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या पार्ट टूमध्ये, ज्याच्यामध्ये आपण आज आलो आहोत राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये. आणि तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल, पार्ट वन पाहिला नसेल, तर पार्ट वन तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन बघा. आणि हा पार्ट टू आहे. आपण आत्ता बघत आहोत की दाराचे नवीन नवीन प्रकार जे होते, दरवाजाचे, ते खूप वेगवेगळ्या नक्षीकामामध्ये केले होते राजवाड्यांचे, घरांचे. तर ते आपण पाहतो आहे, म्हणजे लाकडावर जी केलेली कलाकुसर होती, खिडक्या होत्या किंवा एंट्री होती, ह्या सगळ्या पद्धती आपण बघू शकतो. त्याचबरोबर आपण आता इकडे बघतो आहे की मातीपासून त्यावेळी काही कलाकृती बनवल्या जात होत्या आणि त्या भाजून तयार करत होते. म्हणजे माती, आदिवासी ट्रायबल लोक ही गोष्ट बनवत होते, त्यांच्या कल्पनेतून त्या गोष्टी त्यांनी बनवल्या. त्याचे भाले तुम्ही इकडे बघू शकता, किंवा काही पेंटिंग्स आहेत ज्या पेंटिंग केलेल्या आहेत त्या काळी, तर ते बघू शकता. त्याचबरोबर मातीच्या काही गोष्टी आहेत त्याही इकडे दिलेल्या आहेत. आदिवासी जे लोक होते त्यांनी या बनवलेल्या मूर्त्या आहेत आणि त्या मातीमध्ये बनवल्यात आणि नंतर त्यांना मे बी भाजल्या असतील किंवा सुकवल्या असतील खूप चांगल्या. आणि त्या आहेत, त्याच्याबरोबर त्याच्या खाली त्याची डिटेल्स, नावं दिलेत, त्याचबरोबर ते कुठून कलेक्ट केले गेलेत त्याचे डिटेल्स तिकडे संदर्भ त्यांनी जोडलेले आहेत. त्याचबरोबर इकडे देवरा बघू शकता की देवरा कशा टाईपचा इकडे होता, त्या काळी वापरत होते. त्याचबरोबर ह्या काही गोष्टी आहेत ज्या घरगुती याच्यासाठी वापरत होते, घरात रोजच्या व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच अशा गोष्टी होत्या. चरबी बघू शकता, खाली एक चरबी आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही अडकित्त बघू शकता, वेगवेगळे अडकित्त आहेत. फणी आहे, ती फणी जी आहे ती ह्याच्या दातांची बनवलेली आहे हत्तीच्या. त्याचबरोबर हत्तीच्या दातापासूनच काही छोटे छोटे कलाकुसरीचे हे बनवले आहेत. हे खेळण्याचे काही पदार्थ हे बॉल्स आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, खूप अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या कधी आपण पाहिल्या पण नव्हत्या किंवा आपण आजपर्यंत पाहिल्या नसतील, अशाही गोष्टी इकडे त्यांनी संग्रह करून ठेवल्यात. तर तुम्ही नक्की येऊन हा एक वेगळाच अनुभव आहे. इकडे काही ग्रंथ आहेत, त्यांचे ओरिजिनल पेजेस आहेत ग्रंथाचे इकडे, जे की त्यांनी कलेक्ट केलेले आहेत, ते तुम्ही इकडे येऊन बघू शकता. चित्रस्वरूपात पण काही ग्रंथ आहेत. इकडे तुम्ही बघू शकता की लढाई करताना वापरले जाणारे चिलखत जे होते, तर त्यावेळी जे चिलखत वापरत होते ते जाळीचे चिलखत होते, म्हणजे लोखंडाची जाळी असायची. आणि त्याची विणून विणून एक ड्रेस टाईप बनवला होता, जो चिलखत आतमध्ये घालत होते किंवा वर घालत होते कपड्यांच्या वरच्या साईडला, जेणेकरून लोकांना जे काही वार किंवा लढाईच्या टाईमला जे काय इजा व्हायच्या तर त्या इजा होत नव्हत्या. त्याचबरोबर इकडे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थ पद्धतीचे बघताल. वरच्या साईडला माशांच्या खवल्यापासूनसुद्धा बनवलेलं गेलेलं आहे. त्याचबरोबर कासवाच्या ह्याच्यापासून पण ढाल किंवा मागच्या साईडला पाटीला आपण काही बांधतो, त्या पद्धतीसुद्धा पण काही चिलखतच म्हणू शकतो आपण या गोष्टीला, तर ते सुद्धा बनवले तुम्ही बघू शकता. हे कासवापासून बनवलं गेलं, कासवाच्या चमडीपासून. आणि बरेच असे बाकीचे लोखंडापासून बनलेत, हे तुम्हाला डोक्याला पण घालण्यासाठी बघितलेत, ते पण आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण कधी पाहिल्या नव्हत्या, त्या त्यांनी कलेक्ट केल्या, त्या ठेवल्या. इकडे लोखंडापासून बनवले बघा, इकडे डोक्याला पण टोपी जी बनवली ती कासवाच्या ह्याच्यापासून बनवली, जे कठीण असतं खूप, की ज्याच्यावर वार केला तरी खूप काही होणार नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हे हेल्मेट टाईप एक आहे. त्याचबरोबर हे जॅकेट आहे ते खूप जुनं आहे, तिकडे लिहिलेलं आहे की बऱ्याच गोष्टी. इकडे मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला आता सांगत नाही, पण बऱ्याच अशा गोष्टी ज्या मला तुम्हाला दाखवण्याची इच्छा आहे, तर त्या तुम्हाला मी दाखवतो आहे बऱ्याच गोष्टी, की ज्या तुम्ही बघू शकता. इकडे पुन्हा एक देवर आहे, देवराचे एक चार पाच टाईप होते वेगवेगळे, तुम्ही कसे कसे आहेत. त्याचबरोबर तुम्ही इकडे गन्स बघू शकता, त्यावेळेच्या असणाऱ्या वेगवेगळ्या गन्स होत्या, खूप उंच आहेत बघा, पाच पाच सहा सहा फुटी गन होत्या काही. त्या आहेत छोट्या गन आहेत, शॉर्ट गन आहेत, एकदम पिस्तूल म्हणतो आपण त्याला, त्या आहेत. काही मोठ्या आहेत, रायफल आहेत, तशा टाईपमध्ये पण आहेत. ह्या इंग्रजांच्या काळामध्ये जास्त करून वापरल्या जात होत्या. इंग्रज ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी ज्या काही बनवल्या इकडे, किंवा जे ते जे वापरत होते त्यातल्या कलेक्शन ह्यांनी कलेक्ट करून हे यांच्याकडे जतन केलं. इकडे तुम्ही गोळीसुद्धा बघू शकता, बंदुकीची कोणती गोळी त्याच्यामध्ये बसते, त्यासुद्धा इकडं एक सॅम्पल साठवलं. त्या मोठ्या दोन बंदुका बघू शकता, हे कुठल्या आहेत. तर इकडे त्याची नावंसुद्धा दिलेली आहे खूप, की त्या कशा खूप हेवी वाटत आहेत. त्या जसजसे त्याच्यामध्ये बदल होत गेले तसतसे नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धती इकडे लोकांनी वापरायला चालू केल्या असतील. तर सगळ्या आहेत, तुम्ही इकडे येऊन त्या बघू शकता. खूप चांगला असा अनुभव आहे जो तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. त्याचबरोबर इकडे ढाली बघताल आता तुम्ही, या ढालीचे प्रकार आहेत सगळे वेगवेगळे, काही तांब्यापासून बनल्यात, काही कासवाच्या पाटीच्या ह्याच्यापासून बनवल्यात,
काही चांबड्यापासून बनल्यात, उंटाच्या चांबड्यापासून किंवा अशा काही कासापासून बनवल्यात, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बनवल्या गेल्यात आणि वापरल्या गेल्यात. त्याचबरोबर तुम्ही पुढच्या म्हणजे अशाच ह्याच त्याचबरोबर अजून बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या युद्धसरावामध्ये वापरल्या जातात. तुम्ही दानपट्टा बघू शकता इकडे, बघू हे शिंग फुकण्यासाठी म्हण वापरलं जात होते, म्हणजे रणशिंग म्हणतो ना आपण, तर त्या गोष्टी इकडे होत्या, त्या रणवाद्य. तर त्यानंतरनं तुम्ही इकडे बघू शकता हे खूप वेगवेगळे जे आहेत ते लढाईच्या टायमिंगलाच वापरले जाणारे साहित्य होते. हे सगळे आहेत वेगवेगळे, चाकू आहेत खूप वेगवेगळे. तर तुम्ही इकडे येऊन एकदा पहा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टींचा अनुभव भेटेल. आणि हे मुलांना दाखवा, कारण की हे आता ह्या गोष्टी आता बघण्यासाठीच फक्त आपल्याला भेटतात. त्यानंतर याची माहिती वागणके तुम्हाला दिसतील इकडे, बिचवा आहे, बऱ्याच गोष्टी आहेत इकडे की ज्या तुम्ही दाखवू शकता वेगवेगळ्या. तलवारी बघू शकता इकडं की वेगवेगळ्या तलवारी आहेत, आणि ह्या वेगवेगळ्या ठिकाणावरून कलेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे काही इकडं महाराष्ट्रामधल्या असतील, काही खालच्या साऊथ राज्याच्यामध्ये असतील, काही नॉर्थमधल्या असतील, अशा वेगवेगळ्या तलवारी इकडं त्यांनी कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत. त्याही तुम्ही इकडे बघू शकता. दानपट्टा आहेत, जे तोफेचे छोटे छोटे बनवलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आणि हे कपाटं होते, म्हणजे त्यावेळेचे जे काही कपाटं बनवले आहेत, तर ते थोडेसे कपाट वगैरे ह्याही गोष्टी होत्या की ज्या घरगुती याच्यामध्ये वापर. पेंटिंग्स आहेत बरे बरे जुने. तुम्ही हा जो पाट बघता सारंगपाट, तो पण आहे. इकडे बघू शकता, इकडे इकडे हत्तीचे एक बनवलेलं आहे त्यांनी लाकडी, आणि त्याच्यावर अंबारी आहे, म्हणजे हत्तीच्या वर जी बांधली जात होती अंबारी, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मेने होते त्यावेळेस जे लोकांना बसून नेण्यासाठी वापरत होते, ते सुद्धा आहेत. त्यानंतरनं ह्या गणपतीच्या, सरस्वतीच्या, लक्ष्मीच्या, दत्ताच्या ह्या काही मूर्त्या आहेत ज्या लाकडामध्ये हे केल्या गेल्या आहेत. आणि हे सगळे छोटे खेळण्यातले मुलांची, मुलं ज्यावेळी जी लहान मुलं होती, तर त्यांच्या खेळण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या किंवा खेळण्यात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी होत्या, ह्या भांडी किंवा छोटे हे रथ वगैरे, मुलं त्यावेळी त्या गोष्टीने खेळत होते, तर त्याही गोष्टी इकडं बनवलेल्या आहेत. आणि त्याही गोष्टी कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत इकडे त्यांनी, ज्या त्यावेळी वापरत होते. छोटे छोटे भांडी तुम्ही बघू शकता, संसार सेट म्हणू शकतो आपण त्याला, तर त्याही गोष्टी इकडे होत्या. तर तुम्ही हे मुलांना दाखवू शकता, मुलांना त्याची ओळख करून देऊ शकता की हे काय होतं, काही गोष्टी कशा होत्या, कशासाठी वापरल्या जात होत्या, त्याची माहिती. त्याचे छोटे छोटे बोर्ड्स जिकडे तिकडे लावले होते. त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकता की इकडे एक क्लेपासून बनवलेल्या मूर्तीज आहेत, मातीपासून, आणि त्याचं कलर वगैरे केले आहेत. मे बी हे मॉडर्न ह्याच्यामध्ये बनवले आहेत, लहान खेळणी आहेत ही, मे बी आत्ता बनवली असतील काही दिवसांपूर्वी, पण त्यासुद्धा आहेत की थोडे युनिक आहेत. त्यासाठी हे तुम्ही बसण्यासाठी बनवलेल्या गोष्टी आहेत ह्या, सोफासेट वगैरे. त्याचबरोबर इकडे मेने तुम्ही बघू शकता, इकडे बघा एक येल्लो जो दिसतो हा खूप मोठा मेन आहे, हा पाळणा आहे की ज्या पाळण्यामध्ये त्यावेळेसाठी मुलांसाठी वापरलं. त्याबरोबर इकडे दोन तीन मेने दिसतात, तिकडे हा पण मेनाच आहे, तो हा छोटा आहे, तो मोठा आहे, हा पिटारा म्हणू शकतो आपण. पण तसंच आहे की ज्या सामान वाहू शकतो किंवा माणूससुद्धा जाऊ शकतो. त्याचबरोबर नगारा तुम्ही बघू शकता, खूप मोठा असा नगारा आहे, आणि फाउंटनसारखं काहीतरी आहे, मी नीट वाचलं नाही, पण ते फाउंटन असेल, फाउंटनसारख्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर हा नगर आहे, थोडा फुटला, क्रॅक गेला आहे, पण तो खूप जुना आहे. त्याचबरोबर इकडं संदूक बघू शकता, म्हणजे एखादी पेटी आहे, या पेटीमध्ये काही शिवकालीन आहे ही पेटी, तर ते आहे इकडे. पूर्ण पाळणा आहे ह्या साईडला, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही इकडे येऊन एक्सपिरियन्स केल्यानंतरच तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अनुभव येईल. किंवा आपण पुस्तकात वाचतो, पण ज्यावेळी त्या गोष्टी समोर बघतो, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप वेगळा राहतो. तर तुम्ही या केळकर उद्यानाला, नक्की संग्रहालयाला नक्की इकडे या. आणि ह्या
म्युझिक सगळ्यात बेस्ट जो पार्ट इकडे होता तो म्हणजे म्युझिकचा होता, की एवढे सारे इन्स्ट्रुमेंट आहेत की त्या इन्स्ट्रुमेंटची नावं कधीच मी सुद्धा बऱ्याच वेळेला ऐकली नव्हती किंवा मी पाहिले नसतील, ऐकले असतील नावं पण कधी पाहिलंच नाही. काचेपासून बनलेले बघताली इकडे खाली खूप वेगवेगळे आहेत, खूप खूप म्हणजे तुम्हाला मी नावं सांगूच शकत नाही आता, एवढे वेगवेगळे वाद्य इकडे होते. आणि हे सगळे वाद्य तुम्ही दाखवून मुलांना दाखवू शकता की नंतर त्याचे आवाज तुम्ही सर्च करून किंवा काय करून बरेच पाहून लोकांना मुलांना ते दाखवू शकता किंवा हे कसे वाजत होते, काय होते, कशासाठी वापरलं जात होतं, जे वापरले जात होते पहिले, हे सगळे दाखवू शकता. आणि त्यांच्या ज्ञानामध्ये एक चांगली भर पडू शकतं. तर पेटी ही म्हणजे सोपी आहे आपल्याला ओळखते किंवा आपण बघतोय बऱ्याच वेळा, त्यामुळे माहिती तंबोरा आहे, बरेच आहेत, वीणा आहे, बऱ्याच गोष्टी इकडे तुम्ही म्युझिकमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, ज्या मूर्तीमध्ये जेवढ्या कंडिशनमध्ये चांगलं नव्हतं तेवढ्या ह्या वादनामधल्या किंवा वाजनामधल्या ह्या वाद्यांमधल्या ह्या गोष्टी इकडे खूप चांगल्या कलेक्ट करून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की इकडे येऊन बघताल, हा रेडिओ बघताल, खूप वर्षापूर्वीचा रेडिओ आहे अजूनही, म्हणजे तो वर्किंग नसेल नक्कीच, पण तो ॲटलिस्ट तो ह्याच्यासाठी तरी आहे, म्हणजे बघू शकता तुम्ही हात लावून, फील खूप छान आहे. त्याचबरोबर इकडे दातांपासून म्हणजे हत्तीच्या दातापासून जे काही कलाकुसर केली जाते ना, त्या गोष्टी इकडे सगळ्या लावल्यात एका साईडला, की केस विंचरण्यासाठी पाणी किंवा काय किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी पेटी बनवली, बघा ही पेटी विचारली की याच्यामध्ये सोन्याच्या वस्तू किंवा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकता. त्याच्या देवाला किंवा शोपेची शोची गोष्टी बऱ्याच आहेत, त्याही ह्या याच्यापासूनच बनवल्या गेल्यात, हत्तीच्या दातापासून. तर आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या खेळण्यामध्ये पण वापरल्या जातात, तुम्ही बघा चेस बोर्ड आहे हा तुम्ही खेळण्यामध्ये वापरता, हे पण त्याच्यापासूनच बनलं आहे. आणि मेन इथलं जे अट्रॅक्शन आहे की तुम्ही बघू शकता की हा आहे जो मस्तानी महल आहे, आणि तो तसाच्या तसा त्यांनी इकडं आणून आय थिंक ते कुठनं तरी त्यांनी तिकडनं काढून इकडे आणून बसवला आहे तो. आणि याची जी माहिती आहे ती तिकडे त्यांनी एका बोर्डवर लावलेली आहे. त्यावेळेचं जे काही बैठकीची पद्धत होती खोल्यांची तर ती तशीच आहे. वारली पेंटिंग आहे, त्याही गोष्टी आहेत, त्या मॅट्रेस आहेत खाली ज्या वापरल्या गेल्या आहेत त्यासुद्धा आहेत. तर तुम्ही इकडे नक्की येऊन नंतर ना अजून एक फ्लोअर आहे तिकडे तुम्ही हे ड्रेसेस बघू शकता. म्हणजे मी थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये त्या गोष्टीला हे करतो आहे, पळवतो आहे, कारण की व्हिडिओ खूप आजचा हा खूप व्हिडिओ लेंदी होतो आहे आणि मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही किंवा मग लोकं स्किप करतात, सो त्यासाठी मी थोडंसं पळवतो आहे. तुम्ही इकडे बघू शकता बरेच की काही म्हणजे चादर म्हणू शकता किंवा शाल आहेत त्या बनवल्या गेल्या, ड्रेसेस आहेत खूप वेगवेगळे, कपड्यांचे पण आहेत, साड्या आहेत वेगवेगळ्या, त्यावेळी ज्या विणकाम करत होते लोक, तर हाताने एक मशीन नव्हते, तर त्यावेळेच्या ज्या आहेत कठपुतले आहेत त्यासुद्धा तुम्ही इकडं बघू शकता. तुम्ही होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, मला कसा आवडतो आहे तो, आणि त्या व्हिडिओचे काही रिव्ह्यूज असतील ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण काही सजेशन असेल तरही मेन्शन करा आपण, आणि किंवा दुसऱ्या कुठल्या प्लेसेस तुम्हाला बघायला आवडतील पुण्यामधले ते तुम्ही सांगा, आपण नक्कीच तिकडे व्हिजिट करू आणि ते माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका.